नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यात पावसाचा अंदाज पुन्हा आहे. या जिल्ह्यात आहे शक्यता. तर मित्रांनो, किती जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, एक महत्त्वाचे म्हणजे 3 दिवस पावसाची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज, या जिल्ह्यात आहे शक्यता. तर बघा, ज्यातील काही भागात अंशी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देखील आहे. हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे अंदाज. याविषयी अधिक माहिती अशी की अरबी समुद्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 दिवसात हे क्षेत्र पश्चिम वायव्य भागाकडे सरकेल. यामुळे राज्यातील काही भागात अंशात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देखील आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवले आहे. तर बघा मित्रांनो, मालदीव परिसर आणि अरबी समुद्राच्या आग्नेय व नैऋत्य भागात चक्रीकर वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. राज्यातील अनेक भागात सकाळपासून उकाडा वाढला असून कमाल किमान तापमानात चांगलाच वाढला आहे. त्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे. कमाल तापमानाच्या तुलनेत सरासरीच्या तुलनेत 6 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ 16.2 अंश सेल्सिअस सर्वात क्रमी नोंद झाली आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला मी आज सांगतो किती जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे. याविषयी बघा मित्रांनो, उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वारे विदर्भाच्या दिशेने वाहत असले तरी त्याचा प्रभाव फारसा नसल्याने थंडी कमी झाली आहे. विदर्भातील जवळपास सर्वच भागात काहीशी थंडी कमी झाली असल्याने किमान तापमानाचा पारा सरासरीच्या अधिक वाढला आहे. विदर्भात 17 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमान होते. मराठवाड्यातही थंडी नसल्याने किमान तापमानात 16 ते 21 अंश सेल्सिअस दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात गारवा असला तरी ढगाळ हवामानामुळे दिवसभर उन्हाचा चटका व रात्री काहीसा गारवा आहे. कोकणातील किमान तापमानात झपाट्याने बदल होत असले तरी किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. तर येथे हलक्या पावसाची शक्यता. बघा, गुरुवारी म्हणजेच आजच इतक्या जिल्ह्यात पुन्हा पाऊस. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हे आहे आज पावसाची शक्यता. आता उद्या बघा, शुक्रवारी म्हणजे इतक्या जिल्ह्यात पुन्हा पाऊस. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ आणि शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काहीचा भाग पुन्हा पाऊस. तर मित्रांनो, इतक्या जिल्ह्यात म्हणजे गुरुवार शुक्रवारी 3 दिवस पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला प्राप्त होतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.